मस्त असा पाऊस चालू झालाय. हॅलो, नमस्कार. मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रात्री आले मी गावाकडून आणि सकाळी सकाळी आता साफसफाई करायला लागलेली आहे, कारण की जवळजवळ 8 ते 10 दिवस घर बंद होतं, त्याच्यामुळे खूप सारी धूळ वगैरे साचलेली आहे. आणि मस्त आता आवरून घेते एकदा सगळं, कारण की एकदा सकाळी सकाळी आवरून घेतलं की मग बाकीची कामं करायला पण रिकामे असतो. तर मग आता बेडशीट वगैरे बदलून घेते, बाकीचं पहिलं बेडशीट वगैरे धुवायला टाकणार आहे. श्रीशाची एजा चालू आहे मध्ये मध्ये आणि मुलांचं नाश्ता वगैरे करून दिलेलं आहे आधी, आणि मग त्याच्यानंतर मग साफसफाई करायला लागलेली आहे. तर थोडंसं बेड वगैरे झटकून झालं, त्यानंतर मग बॅगा रिकाम्या करून घेतीये, कारण गावाकडचे जे कपडे आहेत ते धुवायला टाकायचेत, बॅगाही धुवायला टाकायच्यात. तर गावाकडून आल्यानंतर प्रत्येक बाईचं हेच काम असतात की आल्यानंतर जातानाही तीच गडबड असते, येतानाही तीच गडबड असते, की जाताना पॅकिंग करायचं, आल्यानंतर रिकाम्या बॅगा करायच्या, त्याच्यानंतर कपडे धुवायचे वगैरे. तर सगळा पसारा आपल्याला ॲटलीस्ट जातानाही एक दिवस जातो आपला, आणि आल्यानंतरही एक दिवस जातो. तर आता सगळे कपडे काढून घेतलेले आहेत मी, तर जे काही आहेत व्यवस्थित आहेत, जे काही वापरण्यात आलेले नाही आहेत ते असेच ठेवून देणार आहे आतमध्ये, आणि जे काही धुवायचे आहेत ते बाहेर काढणार आहे आता. तर जे काही धुवायचे कपडे आहेत ते मी टेबलवरती ठेवून दिलेले आहेत. तर मग त्याचबरोबर मी आता साफसफाई पण करून घेतली आहे, जे काही जाळं वगैरे आहे ते काढून घेतलंय, काही घ्यायचं आहे काही, आणि सगळा जो काही पसारा आहे ते हॉल मी आज आवरूनच घेणार आहे असं ठरवलेलं आहे. तर बघूयात आता कितपत होत आहे ते, कारण की श्रीशाच्या मूडवर असतं सगळं. माझं बाकीची कामं तर झालेली आहेत, नाश्ता वगैरे आहे, सकाळचे आता कपडे पण धुवायची काढलेली आहे. तर मग आता थोडंसं कपाटा वगैरे पुसून घेते, कारण घर जसं जसं बंद असेल ना आपलं, तर सगळी धूळ आपलेली साचलेली असते. आपण कितीही आवरून ठेवलेलं असेल तरी आल्यानंतर आपल्याला ती सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात, जसं की कपाटं असतील, फॅन असेल, फरशी असेल, बेड असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला पुसून वगैरे घ्याव्या लागतात. तर त्याच पद्धतीने मी आता हे आल्यानंतर माझं गावाकडून आल्यानंतरचं हे रुटीन असंच असतं, जसं की प्रत्येकीचं असतं. मग तुम्ही कुठल्या पद्धतीने नेमकं काय काय आधी करता तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा, की आल्यानंतर शक्यतो मी जे काही असेल ते पहिल्याच दिवशी आवरून घेते. आणि किचन माझं आज होणार नाही आवरून असं वाटतंय मला, कारण की भरपूर धूळ साचलेली आहे हॉलमध्येच, तर ते साफ करण्यात आणि थोडंसं बाहेरही जायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं अर्धं आज आणि अर्धं उद्या असं मी ठरवलेलं आहे. तर मग मी आता हे साफ, मग फॅनही पुसून घेतला लागलीच, जसं की आता सगळं आवरतेच आहे तर म्हटलं फॅन पण पुसून घ्यावा. फॅनला जास्त काही धूळ झालेली नव्हती, कारण की जायच्या आधीच मी थोडीफार साफसफाई केलेली होती. तर मग फॅन वगैरे झालं, तर शक्यतो आपण आपल्या घरात लहान मुलं असतील तर नेहमी आपल्या बेडखाली म्हणा किंवा सोफ्याखाली भरपूर सारे भांडी त्यांची पडलेली असतात, खेळणी पडलेली असतात, कधीकधी आपल्याला झटकण्यात येत नाहीत काही गोष्टी, तर मग खूप सारी धूळ वगैरे साचलेली असते सोफ्याच्या मागे. तर माझंही असंच झालेलं आहे, श्रीशा बरेचशा खेळणी तिच्या मागे टाकते, खाली टाकते, आणि मग हा थोडंसं सोफा मी सरकून आता सगळं व्यवस्थित झाडून घेते, आणि खूप सारा तिच्या खेळणी मला याच्या खाली भेटतात. दर 8 दिवसांनी आपल्याला हे करावंच लागतं, कारण त्यांच्या काही गोष्टी आपल्याही हरवलेल्या असतात, त्या नेहमी तिकडेच जाऊन सापडतात आपल्याला, कारण मुलं असतील लहान तर प्रत्येकाला हा अनुभव तर येतच असेल. तर आता हे मी सगळं व्यवस्थित साफ करून घेते आणि मग बाकीची कामं. त्यानंतर हॉलमधली सगळी आवराआवर झाली, फरशी पुसून झाली, त्यानंतर मस्तपैकी आंघोळ करून घेतली, डोक्यावरचं पाणी घेतलं, कारण की गावाकडूनही आलेला थकवा होता आणि घरंही झटकलेली होती सगळी, त्याच्यामुळे सगळी धूळ धूळ झाली होती अंगावरती. त्यानंतर मग बाहेर गेले, कारण की गिरणीत जायचं होतं मला,
कारण की आता पिठं अजिबात शिल्लक नव्हती, कारण जातानाच मी संपवलेली होती, कारण 10-12 दिवस गावाकडे राहायचं होतं त्याच्यामुळे. त्यानंतर मग आल्यानंतर आधी सकाळी सकाळी पिठं टाकली, सॉरी दळणं टाकली, ज्वारी बाजरी आणि गहू तिन्ही पण टाकलं. आणि त्यांना त्या दादाला सांगत होते की गव्हाचं पीठ ॲटलिस्ट मला आधी द्या, लगेच द्या, आणि नंतर मग बाकीची दिली संध्याकाळी तरी चालतील, कारण की आता माझ्याकडे शिल्लक अजिबात पीठच नाही आहे. त्यानंतर मग येता येता फुलं घेतली, देवपूजा करायची बाकी होती, कारण की पीठं महत्वाची होती त्यामुळे आधी चक्कीत जाणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मग येता येता फुलं घेतली. त्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर निवांत माझी पूजा चालू होती, कारण पूजा करता करता फुलं नसतील तर माझी पूजा थोडीशी अर्धवट अर्धवट वाटते. त्याच्यामुळे मला फुलं असल्याशिवाय म्हटलं पूजा नको करायला, त्याच्यामुळे आधी मग चक्कीत गेले आणि येता येता फुलं घेऊन घेतली. चला तर सगळं आवरून झालंय माझं, आता फक्त स्वयंपाक बाकी आहे. बाकीचं साफसफाई झाली, दळणं वगैरे टाकून आले मी आता गिरणीत, आणि आता स्वयंपाक करते. तर स्वयंपाकात छान मस्त आमरस करणारे आणि चपात्या करणारे, आमरस चपात्या आणि वड्यांची भाजी करते. वरण भात लावलेला आहे मी ऑलरेडी सकाळीच. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते, नंतर मग थोडंसं काम आहे तर बाहेर पण जायचं आहे. तर चला मी आता आवरून घेते, पटकन आमरस करून घेऊयात आणि चपात्या करून घेते. तर मस्त असा रस केलेला आहे घट्ट असा, मिक्सरमधूनच काढला डायरेक्ट. तर रसची रेसिपी डिटेलमध्ये मी नंतर कधीतरी शेअर करेल तुमच्याशी, कारण की मला आता बाहेर पण जायचं आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाकाचा व्हिडिओ आज केलेलाच नाही आहे अजिबात. तर इथे आपला मस्त रस रेडी झालेला आहे. तर गावाकडेही भरपूर जास्त धावपळ झाली, आणि धावपळीत जसं मला शूट करता आलं तसं मी केलं, आणि ते व्हिडिओ तुम्ही छानपैकी मस्त बघताय, लाईक करताय, कमेंट करताय, त्याबद्दल आनंदच आहे मला. आणि आता यापुढचेही व्हिडिओ तुम्हाला छान छान बघायला मिळणार आहेत. तर आधी मला कुठे जायचं आहे ते जाऊन येते, आल्यानंतर मग तुमच्याशी बोलते. तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे छानपैकी, आणि आल्यानंतर जेवण करणार आहोत. मस्त रस वगैरे फ्रीजमध्ये ठेवलाय करून, आणि चला आता निघूयात आपण. तर बाहेर आलोच आहेत, तर मग एकामागे एक आपल्याला बरीचशी कामं सुचतात. तसंच यांचं गाडीचंही थोडंसं काम करायचं होतं, तर मग ते केलं आणि त्याच्यानंतर मग तिथे बराच वेळ गेला आमचा, आणि मग पुढे आलो. मस्त असा पाऊस चालू झालाय, आणि यावर्षी पावसाळा लवकरच चालू आहे, मे मध्येच पाऊस चालू झालाय. तुमच्याकडे पण पाऊस आहे का ते मला सांगा कमेंट करून. जोरात आहे, अवकाळी आहे, बरसतोय, त्याला बरसावंसं वाटतंय म्हणून बरसतोय. जसं आपलं असतं की आपण कधी कधी राग आला, थोडंसं इमोशनल झालं की आपण जसे बरसतो, तसंही मुलाच्याही काही भावना असतील तरी बरसतोय. म्हणजे छान एन्जॉय करतायत पाऊस. तर चला आता
तर आल्यानंतर मस्त जेवण केलं आणि थोडीशी झोप घेतली, कारण खूप जास्त दगदग झालेली होती गावाकडे. तर तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या साड्या मी काढून ठेवल्या आहेत, त्यातल्या काही धुवायच्या आहेत, काही बाहेर धुवायच्या आहेत, काही घरी धुवायच्या आहेत, आणि काही वापरल्याच नाही तर त्या अशाच घडी घालून ठेवायच्या आहेत. तर त्याच्यात साडी कलेक्शन खूप छान आलेलं आहे माझ्याकडे सध्या, तर मी ते तुम्हाला शेअर करेन. तर त्याचा व्हिडिओ कदाचित आधी येईल या व्हिडिओच्या आधी, कारण याचं एडिटिंग वगैरे खूप सारं बाकी आहे. तर हा ब्लॉग आहे. तर साड्या मी घरी धुणार आहे ना, तर त्याचा पण मी व्हिडिओ शेअर करेन की मी कशा पद्धतीने साड्या धुते वगैरे. आणि आता मस्तपैकी मी साड्या एकदा रचून घेते कपाटात, कारण की खूप जास्त पसारा पसारा दिसतोय घरात टेबलवरती त्या. तर माझा अवतार तुम्हाला दिसत असेल की झोपेतून उठलेली आहे, आता मस्त चहा करून पिणार आहे आणि मग कामाला लागते. तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते आणि परत तुम्हाला भेटते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर लाईक कमेंट नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.